ज्या लोकांनी आता आमच्याशी गद्दारी केलेली आहे त्यांच्याशी आम्ही त्यांच्याकडे कधी मतदान म्हणून करणार नाही, हे एकदा वचन घ्या. कसे सुतासारखे सरळ येतात एकदा बघा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यामध्ये महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. त्यानंतर मनसेवर अनेक पक्षांकडून टीका झाली. त्यात भर म्हणून भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रात्री भेट घेतली. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. एकदा ठाकरे गडकरी यांची अशीच भेट झाली आणि मनसे भाजपाच्या युतीची चर्चा रंगू लागली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कात सभा झाल्यावर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतली. रविवारी रात्री नितीन गडकरी हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले होते. राज ठाकरे यांनी शिवसेना राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ह्या भेटीमुळे पुन्हा एकदा भाजप मनसे युतीबद्दल चर्चा रंगू लागली. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये 2 तास चर्चा झाली. राजकीय हेतूनं आपण राज ठाकरेंची भेट घेतलेली नव्हती असं गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितलं. 2014 साली भाजपाच्या प्रचारसभा सुरू होत्या. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी नाव जवळपास निश्चित झालं होतं. सेना भाजपा युती होती. याच काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत होते. भाजपाला 2009 काळात मनसेमुळे तोटा झाला होता. हाच तोटा पुन्हा होऊ नये म्हणून राज ठाकरे आणि भाजपा एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू होते. राज ठाकरेंना आपल्याकडे घेण्याचे काम हे भाजप वरिष्ठ नेते गडकरी यांच्या देण्यात आले होते. सेनेला विश्वासात न घेता राज ठाकरे आणि गडकरी यांची भेट वरळी येथील हॉटेलमध्ये झाली. परंतु ही गुप्त भेट न राहिल्याने या भेटीचे माध्यमांमध्ये बातम्या सुरू झाल्या. परंतु भाजपा मनसे युती झाली नाही. त्या पद्धतीने त्या काळी गडकरी ठाकरे भेटीची चर्चा झाली होती, त्याच पद्धतीने या भेटीची चर्चा सुरू आहे. त्यावेळी भाजपा मनसे युती झाली नाही, आता होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.